ब्रॉट टू यू बाय विगार्ड. एक तर यामिनी जाधव या आमच्या बौद्ध समाजाच्या अत्यंत ऍक्टिव्ह असणाऱ्या महिला आहे. विधानसभेमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. त्यांचा जो मतदारसंघ आहे भायखळा मतदारसंघ, त्या भायखळा मतदारसंघामधले दलित असतील, बौद्ध असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील किंवा कुठल्याही जाती धर्माचे लोक असतील, सर्वांचा पाठिंबा घेऊन त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. विधानसभेमध्ये ते अत्यंत ठोसपणे आपली भूमिका मांडत असतात आणि बऱ्याच वर्षांनंतर एका बौद्ध महिलेला माननीय एकनाथ शिंदे यांनी ते तिकीट दिलेलं आहे. आणि महायुतीच्या नेत्यांचं मी आभार व्यक्त करतो की दक्षिण मुंबईचे जनरल मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी यामिनी जाधव यांना तिकीट मिळालेलं आहे. आणि ही आहे भीमाची लेख, यामिनी जाधव आहे भीमाची लेख, लावणार आहे अरविंद सावंत यांना ब्रेक, अरविंद सावंत यांना ब्रेक लावण्यासाठी ही आमची रणरागिणी उभी आहे. आमचा सगळा बौद्ध समाज, आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. आणि त्या ठिकाणचं जे मॅथमॅटिक आहे, त्या ठिकाणचा मुस्लिम समाज हा उबाटासोबत नाही. उबाटासोबत जरी काय मुस्लिम असलेही तरी यामिनी जाधव यांच्या पाठीशी बरेचसे मुस्लिम उभे राहणार आहेत. आपल्याला माहीत आहे की आपण पाहिलेलं असेल की जालना जिल्ह्यामध्ये अनेक मुस्लिम आहे आणि त्यांनी रावसाहेब दानवे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक सभा घेतलेली आहे. अशा पद्धतीने अनेक ठिकाणचे मुस्लिम कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. त्यामुळं आज यामिनी जाधव या मला भेटण्यासाठी आल्या होत्या आणि एक रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला माझ्याकडून अपेक्षा केलेली आहे की आपली जी आंबेडकरी मतं आहेत, आरपीआयची मतं आहेत, ती त्यांना सगळी मिळाली पाहिजेत आणि ती सगळी मतं त्यांना मिळणार अशा पद्धतीचा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि यावेळेला त्या ठिकाणी इतिहास घडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी हरवलं होतं. काजरोळकर नावाच्या काँग्रेसच्या व्यक्तीने त्यांना त्या ठिकाणी हरवलं होतं आणि त्याला जवळजवळ 72-73 वर्ष पूर्ण होत आहे. आणि इतिहास त्या ठिकाणी आपल्याला घडवायचा आहे. यामिनी जाधवना इतिहास घडवायचा आहे आणि उबाटाचा रथ त्या ठिकाणी अडवायचा आहे. त्यामुळे हे काम त्या ठिकाणी करण्यासाठी माझ्या पक्षाचे कार्यकर्ते सगळे त्या ताकदीने उभे राहणार आहेत आणि यामिनी जाधव तिथं चांगल्या प्रचंड मताने निवडून येतील अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. और नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. एकतर रिपब्लिकन पक्षाला जागा दोन मागितल्या होत्या, त्यातली एक तरी जागा आपल्याला मिळायला हवी होती. शिर्डीच्या जागेवर माझा आग्रह होता की त्या ठिकाणी एकदा मी हरलो होतो 2009 मध्ये आणि शिर्डी मतदारसंघामधल्या लोकांची इच्छा होती की मी त्या ठिकाणी पुन्हा निवडून यावं. परंतु त्या ठिकाणी शिवसेनेची जागा त्या सिटिंग असल्यामुळं आणि एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता की सदाशिव लोखंडे हे माझ्यासोबत आलेले आहेत आणि मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला इथे सिटिंग सीट असल्यामुळं ही तुम्हाला दिली जाईल. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते पण त्या ठिकाणी अडचण आल्यामुळं मला ती जागा मिळाली नाही. नाराज होतो, ही एखादी जागा कुठली तरी आपल्याला आरपीआयला मिळायला हवी होती. देशभरामध्ये लोक वाट पाहत होते की महाराष्ट्रामध्ये आरपीआयला एखादी जागा मिळावी, पण ती काही मिळाली नाही. तरी मी माझी नाराजी दूर करू मी या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरलेलो आहे आणि महायुतीला, NDAला, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि आम्ही 40 पेक्षा जास्त जागा जिंकू असा मला पूर्णपणे विश्वास आहे. तर महादेव जानकर यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की मी राजकारणातून बाहेर गेलो तरी मी कमळ किंवा धनुष्यबाण किंवा घडा या चिन्हावरती निवडणूक न लढवता मी माझ्याच चिन्हांवरती निवडणूक लढवेल असं त्यांचं वक्तव्य आहे. या वक्तव्याकडे कसं पाहता, कारण की महायुतीचे तुम्ही घटक पक्ष आहात. हां, महादेव जानकर यांचं स्टेटमेंट योग्यच आहे कारण त्यांचा पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे, राष्ट्रीय समाज पक्ष नावाचा त्यांचा पक्ष आहे. मी सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं काँग्रेसच्या अलायन्समध्ये मी होतो. 3 वेळेला मी लोकसभा, 4 वेळेला मी लोकसभा लढवली, त्यावेळेला मी काँग्रेस पक्षाचं सिम्बॉल घेतलं नव्हतं.
मी माझ्या 100 वरती निवडून आलो होतो. पण महादेव जानकरांचं जे म्हणणं आहे की अलायन्स आमचा आहे, जसं आता BJP आहे, शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ते सगळे आपापल्या दिशेनं लढत आहे. त्यामुळं महादेव जानकर यांनी सांगितलं की बाबा मी काही कमळ किंवा इतर 100 वर मी लढणार नाही. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मलाही तिकीट मिळाली तर मी रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. आता मी राज्यसभेमध्ये आहे ते रिपब्लिकन पक्षाच्या नावाने आहे. रिपब्लिक RPI म्हणून मी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. त्यामुळं महादेव जानकर यांनी एवढंच सांगितलंय बाबा मी काय इतर कमळ किंवा इतर 100 वर लढणार नाही. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. नाही मला काय अशी ऑफर नव्हती. त्यांना माहित आहे की मी कमळावर काय लढणार नाही आहे, माझा कमळाला पाठिंबा आहे. परंतु कमळ या 100 वर लढण्यासाठी मी काय कमळ 100 वर लढलो नसतो. आणि अशा पद्धतीची माझ्याशी काही चर्चा झाली नव्हती. सर, बल्क ड्रग प्रकल्प असेल, टाटा एअरबस प्रकल्प असेल, असे अनेक प्रकल्प जे आहेत, अर्थात वेदांता फॉक्सकॉन असेल, असे अनेक प्रकल्प जे राज्यामधनं गुजरातला गेलेले आहेत. आता त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्राचं महानंदा हे एक मोठं डेअरी प्रकल्प होतं, त्याचं टेक ओव्हर देखील आता मदर डेअरीने, गुजरातच्या मदर डेअरीने केलेलं आहे. हे कसं पाहता, कारण की अनेक रोजगार जे आहेत ते राज्यातून परराज्याबाहेर जाताना पाहायला मिळतात. मला असं वाटतं की रोजगार जे आहे ते आपल्या राज्यामध्ये बरेचसे रोजगार येता येतील, परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे काही रोजगार जे आहेत जरी गुजरातमध्ये गेलेले असले तरी गुजरातसुद्धा आपल्या देशामधला एक देशामधलं एक राज्य आहे. मुंबई जशी देशाची आर्थिक राजधानी आहे, या ठिकाणी मोठमोठे उद्योग या ठिकाणी आलेले आहे. तेवढ्याला इतर राज्यातल्या लोकांनी असं काही म्हटलं नाही बाबा मुंबईमध्ये हे सगळे रोजगार आलेले आहेत म्हणून. मुंबई इकॉनॉमिक कॅपिटल आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा जान तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. त्यामुळे काही टेक्निकल अडचणीमुळे जरी काही उद्योग तिकडे काही गेले तरी सुद्धा आमचं सरकार जे आहे हे सरकार, महायुतीचं सरकार, आपले उद्योग बाहेर जाणार नाही. उद्योगपतींना ज्या फॅसिलिटी देणं अत्यंत आवश्यक आहे, त्या फॅसिलिटी देण्याचा एखादा जो आराखडा जो आहे, आराखडा तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मी त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलेन. आणि महाराष्ट्रातला कुठलाही उद्योग बाहेर जाता कामा नाही, उलट बाहेर इतर उद्योग जे आहेत ते आपल्या राज्यामध्ये आले पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे MIDC आहे त्या ठिकाणी उद्योग आले पाहिजेत. या दृष्टिकोनातून भविष्य काळामध्ये नक्कीच आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करणार आहे. तर एक शेवटचा प्रश्न, प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद सुरू आहे, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप लावलेत की राज्यातील ड्रग्स रॅकेटचा जो काही सुळसुळाट आहे त्याच्यापाठी देवेंद्र फडणवीस यांचा थेट हस्तक्षेप आहे. केंद्रातल्या काही मंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करू नये म्हणून असे आदेश सुद्धा दिलेले आहेत, असं प्रकाश आंबेडकर आता पत्रकार परिषदेमध्ये. ललित पाटील, त्यात देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप आहे. नाही आता आपण मला सांगितलं की प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद आहे सुरू. आपण म्हणालात की प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद आहे सुरू, त्यामध्ये मी काय करू? त्यामुळे त्यांची भूमिका, त्यांनी प्रकाश आंबेडकरांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण जो काय आरोप करण्यात आलेला आहे, जो काय आरोप करण्यात आलेला आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि अनेक त्यांच्याकडे इतरही खाती आहेत. त्यामुळं ड्रग जे आहे ते ड्रग स्मगलिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी होत असतं आणि पोलिसांनी अनेक वेळेला ड्रगचा स्मगलिंग करणाऱ्यांना पकडलेलं आहे. त्यामुळे त्याच्याशी देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध नाही. आणि माननीय उद्धव ठाकरेंच्या काळामध्येही अनेक वेळेला ड्रगची प्रकरणं घडलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या देवेंद्र फडणवीस यांचा जे संबंध आहे आरोप अत्यंत चुकीचा आहे. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.